छगन भुजबळ म्हणतात मी सरकारमधून बाहेर पडणार नाही, मात्र जे आरक्षण देत आहेत ते सरकारमधून बाहेर जातील, म्हणजे दोन मतमतांतर दिसत आहेत आणि जे आरक्षण देण्यासाठी पाऊल उचलत आहेत सरकारलाच इशारा दिला सरकारच बाहेर पडेल. नाही नाही आता ते काही म्हणणार आहेत, ते काल कसं कसं बोलत होते हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय, किती गरळ ओकायची मराठ्यांच्या विरोधात हे बघितलंय, पण त्यांना एकमत झाले. आता मराठ्यात मतभेद होत नाहीत आणि मराठी फुटत नाहीत, सत्य आरक्षण आपल्याला दिल्याशिवाय पर्याय नाही हे मराठी आता हटत नाहीत. त्यांना पक्क लक्षात आलंय दादा की मराठ्यांचं आरक्षण आपल्यातच हे आता उघडं पडलंय, ते आता आपल्याला देणंही देणं पण उचित थाय थायट करून बघू जमतंय का. नाही जमलं ते मनाने सोडणार आहेत, कोणी सत्य तू काय तुम बाहेर पडत नाही आणि पडत आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही त्या राजकारणाचं कोणी पडत नाही. अहो त्यांनी इतके कुठाने केले तर लफडे केले तर कुठाने फोडाफोड्या केल्या सगळ्या ते बाहेर पडत असते तुम्ही ते सगळ्या दुनियाला बाहेर कडी देईन. त्यांनी पाशा पाय खोट्या घालून ठेवल्या सगळ्याला, खोट्या ठोकून कोणाला हालूनच देत नाही इकडे तिकडे, ते काय बाहेर पडणार आहे. अहो ज्या गृहमंत्र्यांनी त्यांना त्या खुर्चीवर बसवलं त्यांच्यावर सुद्धा काल ऑब्जेक्शन घेतलं त्यांनी. इतकं तर त्यांची बोलण्याची पद्धत इतकी उलटी झाली की ज्यांनी खाऊ घातले त्यांच्यावर सुद्धा उलटायला लागले, ते तर मराठीचे काय व्हावे. परंतु मराठ्यांनीच ठरवलेलं आहे, आता कुणी आरोप केले काही केले तरी आता हटायचं नाही. आणि तुम्हाला शेवटचं खरं सांगतो मी, आमचं किती लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, मराठा आरक्षणापासून बाजूला होण्यासाठी लक्ष विचलित करायचा प्रयत्न केला, माझंही लक्ष विचलित करायचा प्रयत्न केला आरक्षणापासून, मला दुसरीकडं माझं लक्ष वळवायचं, माझं वळणारच नाही. मला मराठ्यांनी सरळ सांगितलं ह्या दोन दिवसात सरळ, मी पहिल्यांदा मीडियाला सांगतोय की तुम्ही तुमचा फोकस फक्त आरक्षणावर ठेवा, तुम्ही आजूबाजूला आता लक्षच देऊ नका, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू द्या, आमच्यावर काय करायचं ते करू द्या, आम्ही तुम्ही सांगितलेल्या मार्गावर आहेत, आम्ही शांततेच्या मार्गावर आहेत, मी सत्य सकाळ सकाळ सांगतोय, मी खोटं बोलत नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.